कथानकाच्या माध्यमातून आजच्या तरुणाईची म्हणजे युवांची मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न युवागिरी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तरुणाईचा सहसता उत्साह अनेक चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु तरुणाईची मानसिकता नेमकी कशी आहे, तरुणाई नेमकी कसा विचार करते हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे सळसळत्या उत्साहाच्या नव्या दमाच्या तरुण अनोख्या कलावंतांची फळी यात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात मी अश्विनी नावाचं कॅरेक्टर करते. एक खूप स्ट्रॉंग मुलगी तिचे स्वतःचे काही विचार आहेत, समाजाविषयी तिचं स्वतःचं एक मत आहे, पॉलिटिक्सविषयी तिचं एक मत आहे, आणि ती कशी खंबीरपणे त्या हिरोच्या मागे उभी राहते. बरेच जण म्हणतात की हा लव्ह ट्रायंगल आहे, पण हा लव्ह ट्रायंगल खूप रेग्युलर लव्ह ट्रायंगल नाही आहे. कारण ही जी मुलगी आहे अश्विनी, ही त्या मुलाच्या विचारांच्या प्रेमात आहे. सो त्याचे जे विचार आहेत समाजाविषयी किंवा पॉलिटिक्सविषयी, त्यात ती कशी त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहते, त्याला कशी साथ देते, तो ज्या ज्या ठिकाणी अडकतो ती त्यातनं त्याला कशी बाहेर काढते, असं हे एक स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. या चित्रपटात खलनायकाची भूमिका संजय खापरे यांनी केली आहे. नमस्कार, मी संजय खापरे आणि आपण बोलतोय युवागिरी या चित्रपटाच्या निमित्ताने. या चित्रपटामध्ये मी आमदार गायकवाड नावाचं कॅरेक्टर होतो, जो खलनायक आहे पण फार आपल्या गाठीचं आहे. आणि तरुणांचा वापर करून स्वतःचं स्थान अबाधित ठेवणं किंवा स्वतःच्या पक्षाला जिवंत ठेवणं हे त्याचं काम आहे, आणि इमानीद्वारे करत आला. आणि त्याची वृत्ती एक यातून दिसते की नेमका तो काय त्याचा अप्रोच आहे एकंदर आयुष्याकडे बघण्याचा. या चित्रपटाचे निर्माते राजू लक्ष्मण राठोडे आहेत. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं असून सहनिर्मिती जगदीश कुमावत यांची आहे.